आपल्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटनांनी ओरोस इथल्या आरटीओ कार्यालयासमोर सुरू केलेलं साखळी उपोषण सोमवारी मागे घेतलं. आपल्या मागण्या मान्य झाल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी रविवारी रात्री उपोषण स्थळी भेट देऊन रिक्षा व्यावसायिकांचे प्रश्न जाणून घेतले. आपल्या विविध मागण्यांसाठी कुडाळ रिक्षा चालक मालक संघटनेनं ओरोस इथल्या आरटीओ कार्यालयासमोर 4 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केलं होतं. या साखळी उपोषणाला विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले. रविवारी रात्री उशिरा आमदार नितेश राणे यांनी देखील उपोषणस्थळी भेट दिली आणि या व्यावसायिकांचे प्रश्न जाणून घेतले. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून प्रश्न सोडवू असं आश्वासन राणे यांनी दिलं. सिंधुदुर्गामध्ये चालणारे जे आमचे रिक्षा चालक आहे त्यांच्यावर ह्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय सुरू केलेला आहे. आता ह्यांचं बेमुदत उपोषण काही दिवसापासून सुरू आहे. मला त्यांनी असंख्य त्यांच्या मागण्या आज समजवलेल्या आहेत. आता ह्या मागण्या पाहिल्यानंतर एका बाजूने केंद्र सरकार नोटबंदी करते आणि नंतर असे कायदे आणते, असे नियम पाळायला सांगते ज्याच्यामुळे सामान्य रिक्षा चालक हा आज व्यवसाय कसा करणार, रोजीरोटी कशी कमवणार, त्याच्यावर सगळं आज प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे. म्हणून या सगळ्याच बाबतीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये येत्या 1 किंवा 2 दिवसामध्ये मी ह्यांच्या सगळ्यांबरोबर जाऊन आरटीओचे जे काही अधिकारी आहेत ज्यांना ज्यांच्या भाषा ऐकल्यानंतर त्यांना सत्तेचा माज हा अधिकारी वर्गाला आणि इकड सत्तेतल्या लोकप्रतिनिधींना कुठल्या टोकावर पोहोचला ह्याचंच उत्तम उदाहरण आहे. साधं रिक्षावर देवी देवतांचा फोटो लावण्याच्या निमित्ताने अगर तुम्ही ह्यांना नाहक त्रास देत असाल, कलरवर नाहक त्रास देत असाल आणि भाषा चुकीची वापरत असाल तर त्याचा लगाम निश्चित पद्धतीने लागलाच पाहिजे. मी किंवा काँग्रेस पक्ष आणि माझे सगळेच सहकारी या सगळ्याच रिक्षा चालकांच्या बरोबर आहोत आणि ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेनं आंदोलन मागे घेतलं. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खंडागळे यांनी लेखी पत्र दिल्यानंतर अध्यक्ष विनायक पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. ज्या काही या व्यावसायिकांच्या मुख्य मागण्या आहेत त्या वरिष्ठांना कळविण्यात आल्या आहेत तर स्थानिक पातळीवरच्या मागण्या मान्य केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. प्रसाद पाताडे, कोकण नाव, ओरोस.